कुलाब्यातून 10 कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात घेण्यात आले. निवडणूक आयोगाच्या पथकाची ही कारवाई आहे. मरीन ड्राइव्ह येथील बालमोहन परिसरात नाकाबंदी दरम्यान ही रक्कम आढळली आहे. मात्र ही रक्कम मर्नस्टाईन बँकेची असण्याची शक्यता आहे. हे परदेशी चलन भारतीय चलनात रूपांतरित करण्यासाठी घेऊन जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्व कागदपत्र तपासून निवडणूक आयोग यावर निर्णय घेणार आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे. राजू, कुलाब्यातून 10 कोटी किमतीचे डॉलर्स ताब्यात घेण्यात आले, आणखी काय अपडेट्स मिळत आहेत? श्रुती, पाहतोय आपण निवडणुका चालू आहेत आणि त्यामध्ये पाहतोय आपण की जागोजागी जी आहे ती नाकाबंदी केलेली आहे आणि 2 दिवसापूर्वी अशीच नाकाबंदी जी आहे ती मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये केलेली होती. बालमोहन च्या समोर ही नाकाबंदी केलेली होती आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की जवळपास 10 कोटी किमतीचे जे आहे ते डॉलर्स जे आहे ते सापडलेले आहेत. याचा शोध घेतल्यानंतर जे आहे ते कुठतरी मर्चंटाईन बँकेची ही रक्कम असल्याचं समोर आलेलं आहे. हे डॉलर जे आहे ते भारतीय रकमेमध्ये भारतीय चलनामध्ये रूपांतरित करण्यासाठी घेऊन ही गाडी जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. याची ससून चौकशी केली जाते की 10 कोटी रुपयाचे हे डॉलर्स नेमके आले कुठून, याच्यामागे आणखी काही याच्यामागे कोणी आहे का, किंवा ही रक्कम नेमकी कोणाची आहे का, याचा तपासून पाहिलं जातं. त्यामध्ये अनेक संस्था इन्वॉल्व्ह केलेल्या आहेत. स्थानिक मरीन ड्राइव्ह पोलीस असेल किंवा अद्याप पाहतोय निवडणूक आयोगाचे अधिकारी सुद्धा याचा तपास करत आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे नेमकी ही रक्कम जी आहे ती बँकेचीच आहे की आणखी कोणाची आहे यावरती जे आहे तो प्रश्नचिन्ह आहे. मात्र 10 कोटी रुपयाचे डॉलर सापडणं एक मोठी ही बाब म्हणावी लागेल. नक्कीच राजू, ही एक मोठी घटना आहे की निवडणुकीच्या काळामध्येच 10 कोटी डॉलर्सची किंमत सापडली जाते. धन्यवाद राजू आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.